पाहुयात बदलापूर अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या नातेवाईकांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतल्याचं पाहायला मिळत आहे. शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना कल्याण न्यायालयानं दिलेल्या जामिनाच्या विरोधात ते आता याचिका दाखल करणार आहेत. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी नवीन वकील नियुक्त करण्याचा आता निर्णय घेतला आहे. गुरुवारी कल्याण न्यायालयानं एका गुन्ह्यात दोन्ही आरोपींना जामीन देत दुसऱ्या प्रकरणात एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली होती. आज आरोपींची पोलीस कोठडी संपत असून दुसऱ्या गुन्ह्यात कल्याण न्यायालयामध्ये त्यांची सुनावणी पार पडणार आहे. महत्वाची अपडेट आपण पाहतोय या प्रकरणासंदर्भातली. ज्या ठिकाणी बदलापूर अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या नातेवाईकांनी आता उच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्याचं पाहायला मिळत आहे. Thank you.